बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे लिखित एक कादंबरी, निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, प्रकरण सहावे. देसाईबाईंच्या दारावरची घंटी त्यानं दाबली. बाईंनी दार उघडलं. त्या हसल्या नाहीत, या म्हणाल्या नाहीत. तोच आत शिरला, खुर्चीवर बसला. बाईंच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया उमटली नाही. न का उमटे ना, आपणाला कुठे हिचा मुकडा कुरवाळायचा आहे? मग तोच बोलायला लागला, 2 दिवसांपूर्वी मी आपणाला गोडशांकडे भेटलो होतो. कधी म्हणता? परवा दुपारीचा. हां हां, म्हणजे मिसेस गोडशांकडे आहे. तर आपल्याकडची जागा? मी तुम्हाला म्हणाले ना, वी प्रिफर अनमॅरिड गर्ल्स. पण माझ्या मिसेसची काही अडचण नाही आहे. त्या प्रेग्नंट आहेत म्हणालात ना परवा तुम्ही. येस येस, शी वॉज सो. पण आता काही अडचण नाही आहे. हाऊ? ॲबॉर्शन. ॲबॉर्शन? शांतता. मृताच्या आत्म्या शांती लाभो. पण एक त्यातल्या त्यात बरं, आता ती मोकळी झाली आहे. नाऊ शी कॅन जॉईन यू. प्लीज, बाई फार उपकार होतील. मी महिनाभर बेकार भटकतो आहे. पूर्वीची नोकरी सुटली. प्लीज 50 तरी द्या. ओ 50? अहो, या बायकांना 50 देऊन मग आम्हास काय उरायचं? 5 कमी करा. हे बघा मिस्टर, परत तुम्ही मंडईतल्यासारखे सौदे करू नका. हे ज्ञानमंदिर आहे. सॉरी, पण मॅडम प्लीज, तुमचा रेट असेल तो द्या. पण प्लीज तिला जॉईन करून घ्या. तुमचे उपकार अजन्म विसरणार नाही आम्ही. सॉरी, तुम्ही खूप लेट आलात. पण ती आत्ताच मोकळी झाली, तासभर झाला. अजून दवाखान्यात तिला ब्लिडिंग होतंय. पण माझा त्याला काय इलाज? आजच सकाळी एका बाईला घेतलं आम्ही आणि डोंट बिलीव्ह ती 20 रुपयांवर यायला तयार झाली होती. पण काहीतरी टीचर्स डिग्निटी म्हणून आहे की नाही. शेवटी 25 ठरले. देसाईबाईंच्या घरून तो रस्त्यावर कोसळला. गर्दी वाहत होती, तोही वाहू लागला गटारातून वाहणाऱ्या एखाद्या कुजलेल्या प्रेतासारखा. थोड्या वेळाने तो पुन्हा देसाईबाईंच्या दारात हजर. त्यानं घंटी वाजवली. गोऱ्या गोमट्या तरुणाने दार उघडलं. त्याच्या तोंडात सिगरेट, हाती पत्ते आणि नजर मद्यप्यालागत तांबारलेली. दार उघडल्यानंतर तो परवानगी न विचारताच किंवा आत बोलावलं जाण्याची वाट न पाहताच आत आला. समोरच देसाईबाई, पांढरं शुभ्र पातळ, साध्वीसारखं अंगाभोवती लपेटून घेतलेलं, तोंडात सिगरेट आणि हातात पत्ते. क्षणभरच तो बाईंच्याकडे बघतच उभा राहिला. बाईने एकच कटाक्ष त्याच्यावर फेकला, असा की तो जळून भस्म व्हावा इतका तिरस्कार, चीड. बाई काही रागावून फार टाकून बोलण्याच्या बेतात आहेत असं दिसताच तो सरळ उभाच्या उभा त्यांच्या पायावर कोसळला. बाईसाहेब, अन्नाला लावा. नाही म्हणू नका. मला आणि माझ्या बायकोला आपलीच मुलगा असून माना. व्हॉट दिस नॉनसेन्स! तुम्ही माझ्या पायावर डोकं ठेवता? काय चालवलंय काय तुम्ही हे? तुम्ही आधी उठा. उठा, उठानं चालते व्हा. पुन्हा काय आला तुम्ही इथं? गचकन मानेला धरून त्याला वर उठवण्यात आलं. शेजारच्या एका खुर्चीत फेकून देण्यात आलं. तो फेकून दिल्याचं पाहून त्या खुर्चीला चिकटला. इतका वेळ काही न बोललेल्या त्या गृहस्थाने थोड्या सफाईदार हसऱ्या चेहऱ्याने विचारलं, व्हॉट इज युअर डिफिकल्टी? या देसाईबाई, त्यांच्या शाळेत एक वॅकन्सी होती. माझ्या मिसेससाठी आलो होतो मी. आज ती मोकळी झाली. आम्हाला फार गरज आहे हो. मी बेकार आहे हो. महिनाभर झाला
सारखा वनवंतोय. आय सी आय सी. मी बाईंना म्हणालो मला स्केल नको पण 50 तरी द्या. ठीक, ते किती द्यायचे ते मी बघतो. मी आहे संस्थेचा सेक्रेटरी, कुणाला ठेवायचं आणि कुणाला किती पैसे द्यायचे ते मी ठरवतो. नॉट दिस गर्ल, ही मला पसंत आहे. मी तिला 500 देतो, मला जे हवं ते ती देते. शी इज रिअली अ गुड गर्ल. संस्थेचा सेक्रेटरी देसाईबाईंच्या शेजारी बसला. धिस नॉटी गर्ल, असं म्हणून त्यानं तिला त्याच्या पुढ्यातच मिठीत आवळली आणि तिचं चुंबन घेतलं. तो जागच्या जागी थरकून उभा राहिला. मग तो सेक्रेटरी त्याच्याकडे वळून म्हणाला, सेंड युअर वाईफ टू मी. माझ्याकडे पाठवा तिला, मी पाहिन किती वर ठेवायची ते. ठेवायची? तो आतून गदगदला खोल विचारात. सेक्रेटरी म्हणाले, यू जस्ट थिंक ओवर द मॅटर ऑर डोंट थिंक. तुम्हाला पैसे हवेत ते मी देतो. यू जस्ट सेंड युअर वाईफ टू मी अँड बी हॅपी. तुला सांगू, या मिस देसाई, तिचे फादर एकदा नोकरी मागायला असेच आले. म्हणालो, सेंड द गर्ल टू मी अँड बी हॅपी. हर फादर डाईड. कशानं? आपली मुलगी काय काम करते ते त्या म्हाताऱ्याला कळलं. दॅट ब्लडी ओल्ड मॅन डाईड ऑफ दॅट शॉक. नॉनसेन्स. नाव लुक टू मिस देसाई, सी इज क्वाईट हॅवी. सेक्रेटरीनं पुन्हा तिला कुरवळलं. तो उभा राहून सारं ऐकत होता आणि पाहत होता. एव्हाना त्याचं शिसणं हुळहुळायला लागलं होतं आणि मस्तक भणभणायला. जागच्या जागीच उसळल्यागत उभा राहून तो म्हणाला, भडव्या, माझ्या बायकोला रांड म्हणून तुझ्याकडे पाठवू म्हणतोस? मी तसं काही म्हणालो नाही. इतकंच म्हणालो, तुमच्या मिसेसचा मी इंटरव्ह्यू घेईन आणि पे फिक्स करीन. भडव्या, तुझ्या म्हणण्याचा अर्थ तसाच होतो. सेक्रेटरी देसाईबाईंच्या शेजारून एकदम उठून त्याच्यासमोर आला आणि त्याच्या मानगुटीवर झडप घालून म्हणाला, भिंचोत, भडव्या कोणाला म्हणतोस? तुला भडव्या तुला. अरे, शाळा चालवता की कुंटन खाने. भेंचोद, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हव्या असतील 4 कवड्या तर साल्या पाठवून दे बायकोला. असली बरी तर ठेवीन, नाहीतर हकलीन. तुझ्या नोकरीवर भडव्या. तो रागानं नुसता थरथरत राहिला. सेक्रेटरीचा हा अपेक्षा भंग होता. रागावून सामोरा येत सेक्रेटरीने त्याच्या थोबाडात भडकवायला सुरुवात केली. 4 थपडा बसता त्याची प्रतिकार शक्ती संपली. तो विसविसीत झाला, खाली कोसळलाच. मग सेक्रेटरीने त्याच्यावर एक लात मारली. नंतर देसाईबाईंनीही एक लात मारली. मग सेक्रेटरीने त्याला उचललं आणि दाराबाहेर फेकून दिलं. आपलेच सडके कुजके प्रेत खांद्यावर टाकून तो नगराच्या गजबजलेल्या चौकात उभा राहिला. त्याने आपली सर्व वस्त्रे फेकून दिली. स्वतःला पूर्ण नागडे केले. आपल्या प्रेतावर आत्तापर्यंत त्याने पांढरे कफन अच्छा दिले होते ते निवारले. प्रेतावरच्या सर्व जखमा व्यवस्थितपणे दृष्टोत्पत्तीस येतील असे केले. मग राजपथावरून जाणाऱ्या येणाऱ्या नगरवासियांना आवाहन करीत तो बोलू लागला, सज्जन हो, हे माझे प्रेत मला विकायचे आहे. हे खरेदी करून ते कोणी आपल्या दिवाणखान्यातील काचेच्या अलमारीत ठेवील का? ते तुमच्या पुरीबाळींना, लेकी सुनांना, नातवंडा पतवंडांना करमणूक म्हणून खेळायला उपयोगी पडेल. या आवाहनास प्रतिसाद म्हणून एक सज्जन गर्दीतून पुढे झाले. त्याने एक 10 पैशांचे नाणे छन्न दिशी त्याच्यावर फेकले. तेवढ्याने संतुष्ट होताच तो वद्दा झाला, भगवान, मी आपला कृतज्ञ आहे. मीच माझ्या खांद्यावरून वाहून आणलेलं हे प्राचीन प्रेत 10 पैसे देऊन आपण खरीदता आहात ही फारच संतोषाची बाब आहे. आपणास आता प्रार्थना इतकीच की माझ्या आगामी आत्मचरित्रात निर्दिष्ट करण्यासाठी म्हणून जर आपण आपले नाव मजप्रत कथन केलेत तर मी आपला पुनश्च आभारी राहीन. तेव्हा तो परम दयाळू
महाकरुणिक सद्ग्रस्त उद्गारला, वीर पुरुषा, माझे नाव अनंत कोटी ब्रह्मांड नायका, पूर्वी एकदा तळ्याकाठी माझा मेलेला आत्मा पोलिसांना सापडला होता, तो मी त्यांच्या कुलूपबंद शवचिकित्सागृहातून पळवून आणला. त्या आत्म्यासाठी मी एखादे तसेच दिव्य शरीर देशोदेशी शोधत होतो. हे तुझं सडलेलं प्रेतरूप शरीर मला या भरतभूमीत आढळून आलं आहे. ते माझ्या आत्म्यासाठी अति अनुरूप आहे, म्हणून मी ते घेत आहे. म्हटलंच आहे की वासासी जीर्णानी यथा विहाय. इतके बोलून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला. हॉटेल गरगरते अस्ताव्यस्त ध्वनीगोल, गदारोळ, सगळीकडे ध्वनीच ध्वनी, हसण्याचे ध्वनी, रडण्याचे ध्वनी, याचनेच्या करुण स्वरांचे ध्वनी, तिरस्काराच्या तिरक्या शब्दफेकींचे ध्वनी, मंजूळ गुणगुणण्याचे कोमल किनकिनाट, येणारी जाणारी उफराट्या पायांची भूतं, प्रेते, किडे, श्वापदे, अजस्र शुद्र, एका कोपऱ्यात तो आपलं व्यस्त अस्तित्व गाठवीत बसलेला, डोळ्यांसमोर निरनिळे गुंतागुंतींचे हिंस्र बिभत्स आकार, त्याच्या अंगावर झेपावणारे, तो त्या आकारांना एकत्र आणतो, पुन्हा ते विस्कटतो, त्यांना रंगवतो, कान, नाक, डोळे आणि स्तन आणि शिस्न चिकटवतो, ती उपटतो, विस्तवात फेकतो, सोलतो. गोडसे काकू व देसाईबाई यांना नागव करून चवाट्यावर उभं करतो, त्यांच्या भोवती टाळ्यापिटीत फिरतो. साहेब काय देऊ? तो नुसताच वेटरकडे बघत राहतो. वेटर आपलं ठराविक हसू हसतो. तो निरुत्तरच, काय देऊ? एक बोट उंचावलं जातं. चहा येतो, संगे सिगरेट. तो चहाच्या पेलेला कुरवाळत राहतो तेव्हा समोरच्या खिडकीच्या कोपऱ्यातून दूरचं काळं ठिक्कर आभाळ बघत राहतो. मग हात डोकीवर धरून चहात बघत राहतो. त्याच्या माथ्यात गरगरणारं सगळं काळं निळं जग चहाच्या कपातील रक्तात. तो वेटरला बोलावून घेतो. भिंचोद, एक चाय लाया आहे. साहेब तो चहाच आहे. बेवकूफ, मुझे फसात आहे. ये देख साला, गटर का पाणी आहे रगत जैसा. उसमें ये कितने कीड़े. ले जावे, मैं पुलिस को बता दूंगा. वेटर गांगरून बघतच राहिला. देखता क्या है, ले जावे. उस सेक्रेटरी को या उस रंडी देसाई को देव. एव्हाना आसपासचे लोक त्याच्याकडे बघायला लागले होते. मग त्यानं सिगरेट पेटवली, पेटवून ठेवून दिली. सिगरेट बरीचशी जळेपर्यंत तिच्याकडे बघतच राहिला तो. मग शेजारच्या माणसाला आपल्याकडे ओढून घेत म्हणाला, ए देख भाई, ही चित्ता, त्यावर कोणकोण जळतंय सांग जरा. मी, वसू, गर्भ आणि देसाईबाई आणि गोडसे काकूंचं हिमालया एवढं ढुंगण. शेजारच्या माणसानं आपली सुटका करून घेतली. चहा भरारा संपून तो भरदिशी निघून गेला. त्याच्या मस्तकात काळा निळा विस्तव. अरे असे काय करतो आहेस, चहा घे ना. तो समोर बघतो. या ग्रहस्थांची आणि आपली कुठंतरी गेल्या अनेक जन्मात गाठ पडली आहे. आपलं प्रेत विकत घेणारा तो सज्जन हाच काय? तो समोरच्या ग्रहस्थांकडे पाहतच राहिला. त्यांची त्याला ओळखच पटे ना. अरे बघतोस काय, मी सहस्रबुद्धे. अरे सॉरी हा, लक्ष नव्हतं तुमच्याकडं. कधी आलात, कुठून? तुम्ही कलकत्त्याला गेला होतात ना? कुणी सांगितलं? काल ना तू मला भेटलास. ओ सॉरी सॉरी, हो मीच आज सकाळी कलकत्त्याला जाऊन आलो. बाय एअर मला नवी ऑफर आली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. बंगालच्या उपसागरात बिर्ला एक रेयॉन फॅक्टरी काढतायत तिथे. बंगालच्या उपसागरात? येस, व्हॉट इज इम्पॉसिबल देअर.
तर त्या फॅक्टरीवर स्पेशल इन्स्पेक्टर म्हणून मला ऑफर आली आहे 2000 पर मंथ प्लस प्लस अनाउन्सेस. सहस्त्रबुद्ध्यांनी त्याच्याकडे भेदरल्या नजरेनंच पाहिलं. ते त्याच्या समोर बसले होते, ते शेजारी येऊन बसले. त्यांनी त्याला कर्कचून चिमटा काढला. अरे तू काय बनवतो आहेस, शुद्धीवर आहेस का की वेड लागलंय? वेड? कुणाला वेड? आय एम क्लास वन ऑफिसर, मला वेळ कसं लागेल? सहस्त्रबुद्ध्याने त्याच्या हाताला धरलं, त्याला हॉटेलच्या बाहेर काढलं, त्याच्या खांद्यावर हात टाकून ते त्याला घेऊन चालले. जरा अंधाऱ्या रस्त्यावर आल्यावर त्यांनी पुन्हा त्याला एक कर्कचून चिमटा काढला. अरे तू शुद्धीवर ये, असा पागलपणा करू नकोस. काय झालं? तू काय बनवतो आहेस मघापासून? कधी? हॉटेलात बसला होतास तेव्हा. बंगालच्या उपसागरात रेयॉनचा कारखाना, तिथं तुला 2000 नोकरी. काय व्हायला लागलंय पोरा तुला? खरंच मी असं फडफडत होतो? होय खरंच. तो कासावीस झाला, त्याच्या घशाला कोरड पडली, त्याला दरदरून घाम फुटला. सहस्त्रबुद्धे, खरंच मी असं बडबडलो मोठ्यानं? फार मोठ्यानं नाही, पण बरळलास आणि त्या वेटरवर का कावलास? चहात काय गटाराच्या पाण्यातली प्रेत होती? नशीब, देवानं मला तिथं पाठवलं, नाहीतर तू असाच काहीतरी बरळत सुटला असतास आणि लोकांनी तुला टोचून पुरा वेडा केला असता. अजून त्याचा घाम थांबला नव्हता, घशाची कोरड थांबली नव्हती. मला जरा घरापर्यंत पोचवा, मला भय वाटायला लागले. मी मॅड होणार बहुतेक. असलं काहीतरी डोक्यात भरून घेऊ नकोस, जमेल कुठंतरी नोकरीचं. मी उद्या आणखी एकीकडे शब्द टाकून बघतो. ते त्याच्या बिरडापर्यंत आले, त्यानं कुलूप उघडलं, त्यांना खुर्ची दिली, तोही बसला. कुणीच बोलेना. मग सहस्त्रबुद्ध्यांनीच विचारलं, बायको कुठं आहे तुझी? बायको? बायको? अरे बापरे. तो ओरडला, कोपऱ्यात धावला. कॉटवरचे रक्ताळलेले अस्ताव्यस्त कपडे त्याने भराभरा गुंडाळले. सहस्त्रबुद्धे खुर्चीवरचे उठले, त्याच्याजवळ येऊन बिथरून त्याने विचारलं, काय रे, काय केलंस बायकोचं? काय केलंस? सांगतो बसा सांगतो. कुठे आहे ती? आहे हॉस्पिटलमध्ये. का? काय झालं? काय केलंस? सांगतो काही केलं नाही. मी त्याला धाप लागली, तो पाणी प्यायला, आलेला घाम पुसत राहिला. सांग काय झालं? इथल्या एका शाळेत तिला एक नोकरी मिळत होती, 30 रुपये पगार, पण तूर्त चाललं असतं. पण तिथं टेम्पररी जॉब नव्हता आणि गर्भार बाईला ती हेडमास्तरी नाही म्हणाली. गर्भार कोण? बायको. 3 महिने होऊन गेले होते. मग उपाय नव्हता. बाजारातून पपया आणून तिला खायला घातल्या. तिला काही माहीत नव्हतं, बिचारीनं खाल्ल्या. संध्याकाळी व्हायचं तेच झालं, गर्भ पडला. किती जीव गुंतला होता तिचा हेवानापासून. गर्भ पाडवला पण नाही, नोकरी नाही मिळाली तिला. दुसरीच कुणीतरी तिनं ठेवून घेतली. तिनं नव्हे, त्यानं. तो साला सेक्रेटरी. मला वाटलं होतं देसाईबाई खरीच हेडमास्तरी नाही, पण छे, ती साली त्याची रांड. तो म्हणाला बायकोला रांड म्हणून पाठव, मग ठेवून घेतो.
म्हटलं भडव्या नाही पाठवणार. भडव्यानं मला मारलं मला लाथांनी मारलं. त्यानं थरथरत आपलं थोबाड उंजळीत झाकून घेतलं. भिकार चोटा, हे गर्भाचं प्रकरण बोलू नकोस बाहेर कुठे. राक्षस झाला आहात तुम्ही, राक्षस, राक्षस झाला आहात. होय होय झालोय, हो झालोय. व्हायला नको होतो, होतो नको होतो, पण पण काय करू. तिचं गर्भारपण, औषध, बाळंतपण, पैसे, पैसे हवेत. कुठून आणू? तिला यातलं काही माहीत नाही. नोकरी सुटल्याचं पण माहीत नाही आहे तिला. तिला काही माहीत नाही. कसं सांगू तिला? कोणत्या तोंडानं? त्याला एकदम भडभडून आलं. तो मटकन त्यांच्या पायाशी बसला आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बांध फुटून रडू लागला. त्याने त्याला थोपटलं. आपल्या धोतराच्या सोग्यानं त्याचे डोळे पुसले. चल चल, आता रडून काय होणार आहे. चल दवाखान्यात चल, कपडे असेच राहू देत, उद्या करूया व्यवस्था. तिच्या खाण्यापिण्याची काय सोय केली आहेस? नसेलच काही. मी मुला हाती कन्हेरी पाठवून देतो, ती दे तिला. ते बाहेर पडले. तो त्यांच्याबरोबर निमूटपणे चालत आला. आपल्या रस्त्याला वळताना सहस्त्रबुद्धे म्हणाले, आता थेट दवाखान्यात जा, तिथं बैस आणि डोकं ठिकाणावर ठेव, मुलाला कन्हेरी देऊन पाठवतोच. हा होय. तो हॉस्पिटलच्या रस्त्याला वळला. सहस्त्रबुद्धे आपल्या घराच्या दिशेने वळले. तो पाठोपाठ गेला. त्याला थांबून म्हणाला, सहस्त्रबुद्धे सहस्त्रबुद्धे, तुम्ही कन्हेरी वगैरे पाठवू नका, मला नोकरी वगैरे बघू नका. तुमच्या मनात का असा प्रश्न असेल सांगतो सांगतो. मला जगणं परवडत नाही. म्हणजे मरण आलं तर मी मरावं म्हणतोय. वसूनही मेलं पाहिजे, मेलंच पाहिजे. आमच्या पोरानंही जन्मापूर्वीच मेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला काही राष्ट्रकार्य वगैरे करायचं असेल तर एकच करा, एकच करा. आम्ही मेल्यानंतर आमची प्रेत स्वातंत्र्य दिनादिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कापा, त्यांचे तुकडे करा, तुकडे करा त्यांचे. एक एक गोडसे काकूना, एक देसाईबाईना, एक त्या सेक्रेटरीला, उरलेले सगळे आमच्या या महान देशाला अर्पण करा. सहस्त्रबुद्ध्यांचा हात त्याच्या पाठीवर होता. तो त्यानं झिळकारला आणि सुसाट चालू लागला. तो विश्व घुमटात काळा भोर जडशील काळो गच्च होत होता. रेडिओतून पाझरणारे लताचे निरामय स्वर आकाश व्यापित होते. वसूला मी आता काय सांगू, तिच्यासमोर कोणत्या धैर्यानं उभा राहू. तो दवाखान्याच्या पायऱ्यांवरून मागं वळला. अवकाश व्याप्त करणाऱ्या लताच्या सुरात स्वतःला फाडून फाडून मिसळवू लागला. लताच्या, अरे सुकुमार सुरांनो, माझ्या माझ्या दुःखाच्या सावल्या होऊन, माझ्या दैन्याचे साक्षी होऊन तुम्ही संचार करा. वसूच्या गर्द गहिऱ्या गर्भाशयात लताच्या, अरे सुकुमार सुरांनो. धन्यवाद. इथे लेखक ह. मो. मराठे लिखित निष्पन्न वृक्षावर भर दुपारी या लघु कादंबरीची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.